एकला जितू नॉन स्ट्राइकला टेडी आणि स्ट्राइकर गोलंदाज मिस्टर प्रवीण. दोन्ही संघांना टाळ्यांच्या गजरामध्ये देऊया शुभेच्छा. ऑल द बेस्ट बोथ ऑफ द टीम्स. शो द गुड गेम. अंपायर्स कॉल देअर MM MM मयूर मार्के सर विथ RR राजू राठोड. पहिला चेंडू घेऊन जातोय प्रवीण. हा ट्रायल आहे. हल्ली ट्रायल फाय कमी पाहायला मिळतात. पहिले तर काय बॅट्समन पण ट्रायल घ्यायचा, आता ते बंद झालं. आधीच्या काळामध्ये ते खूप काय ते बोलण्यासारखं. पण चला, प्रवीण सज्ज झालाय बॉलिंग मार्क वरती कोरावले एंड कडून, कॉमेंट्री बॉक्स एंड कडून. समोर कोरावलेचा सुपुत्र मिस्टर जितू ऑन स्ट्राइक, मागच्या सामन्याचा शिल्पकार. आपटी देण्याचा प्रयत्न आणि हा उडालाय झेल. जितूचा खेळ झाला फेल. अगदी 100 हत्तींचं बळ असलेला हा फलंदाज होतोय बाद. पहिला अगदी मोठा धक्का लागतोय आई एकवीरा स्पोर्ट्स कोरावले संघाला. जितू बाद. आता वन डाऊन बॅट्समन टीडीच्या सोबतीला, परंतु महत्वाची विकेटी तर प्राप्त केली आहे आणि चैतन्य निर्माण झालं ते आंबेगावमध्ये, ज्यांनी त्या ठिकाणी एक मोठा बळी शार्क मासा गळाला लावलाय. बरोबर ट्रॅपमध्ये अडकवलं प्रवीण गोलंदाजाने आणि त्या सापळ्यामध्ये झेलचं पतन झालं. झेलच्या माध्यमातून विकेटचं पतन झालं. आता आकाशवती जबाबदारी आहे. महत्वाची जागा In at 3 विराट कोहलीची जागा, राहुल द्रविडची जागा, ज्या जागेवरती येऊन तुम्हाला भिंतीप्रमाणे उभं राहावं लागतं. आणि तसं करेल का बघायचं आहे. स्ट्राईकला असेल आकाश. एक गडी बाद, 0 धावसंख्या टीम कोरावलेची. हो खाली ठेवतो चेंडूला, वेगवान मारा आणि डायरेक्ट हिट सुद्धा झालं होतं. बॅकवर्ड पॉईंट आणि गलीच्या दिशेने क्षेत्रक्षक तैनात. त्या ठिकाणी चेंडू टर्न केला होता. चेंडू किती खाली ठेवलेला. सुंदर बॉलिंग इथे पेश होते. मगाशीच आमची चर्चा झाली DJ मास्टरच्या सोबत की सर ही आताची मॅच फाईट होईल म्हणाले DJ देवा. आणि तसंच इथे होऊ पाहताय मैदानामध्ये बिग फाईट. यजमान आणि मेहमान, पाहुणे आणि गावकरी. परंतु यावेळेला आम्ही थांबणार नाहीये, आम्ही थांबणार नाहीये. मैदान आम्हाला माहिती आहे कशा प्रकारे फटकेबाजी करायची, ते सुद्धा खूप माहिती आहे. लय भारी फटका तुकारामच्या बॅट मधून. हा लागला चटका, षटकार रिव्हर्सचा दर्जा. टीडी हा तुकाराम राईट हँड बॅट्समनच्या सोबत लेफ्टी सुद्धा चांगली प्रॅक्टिस करतो जणू काय. आणि फटका जर केविन पीटर्सने बघितला असेल तर कदाचित कॉल येईल का तुकाराम ये माझ्या इंग्लंडला खेळायला. खूप छान रिव्हर्स मारला, पुन्हा सज्ज झालाय षटकार मारल्यानंतर मिस्टर तुकाराम. आत्ता हा चेंडू ओवर पिच होता, ऑफस्टिकच्या बाहेरून सुसाट वेगाने भरदा वेगाने निघाला आणि विकेट किपरच्या हातामध्ये विसावला. वाईड यॉर्करचा प्रयत्न गोलंदाजाचा. गृहिण प्रवीण हा चापल्य दाखवते, हुशारी दाखवते. त्यालाही माहिती आहे की षटकार आलाय, आता मला पुन्हा एकदा मोमेंटममध्ये आणायचं आहे. मोमेंटम इथे घालवायचं नाही जे प्राप्त केलंय जितूला बाद केल्यानंतर. म्हणजे तुकाराम जोपर्यंत आहे तोपर्यंत राम राम तुकाराम असेल. जय शियाराम, शियाराम राम राम, जय श्रीराम. षटकार.
वेळा खेळणार आपल्यासाठी, किती सामने खेळणार आपली सुद्धा जबाबदारी बनते. आणि ती जबाबदारी पार पाडत असताना तुकारामांनी जबाबदारी स्वीकारली आणि आपल्या संघाचा सुकाणू आपल्या खांद्यावरती वाहून घेऊन चाललाय. आपल्या संघाला भरधाव वेगाने 2 षटकार खेचलेत धावसंख्या 13 एक गडी बाद 13 धावसंख्या. सोबत आकाश आहे जो पाहतोय तुकारामची खेळी. पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज प्रवीण ओवर द विकेट. शॉर्ट ऑफ गुडलेन होता चेंडू. टर्न थोडासा झाला आणि पंचांनी सांगितलं की हार्ड लीगल आहे. षटक संपल्याचा इशारा. पहिल्या षटकाची समाप्ती प्रेक्षको. क्वालिफायचा मुकाबला पाहतोय आपण. एका बाजूला आंबेगाव, दुसऱ्या बाजूला कोरावले. कोरावले बॅटिंग करत असताना पहिल्या षटकाची समाप्ती. एक गडी बाद धावसंख्या 13. आणि आपण सुद्धा चांगला परफॉर्मन्स केलाय. शेवटच्या सामन्यात सुद्धा चांगला परफॉर्मन्स करणं आता गरजेचं आहे. शेवट गोड झाला पाहिजे नवीन षटकासाठी मिस्टर सनी. सनीचा हा अगदी सनशाईन डिलिव्हरी पाहिली आपण. खोलट टप्प्याचा मारा अडवा झाला होता आकाश त्या ठिकाणी अक्रॉस द लाईन जात असताना. पहिला चेंडू अगदी चुकीने हाताळला. फटका हा बरोबर नव्हता. शॉर्ट सिलेक्शन चुकीचं आणि जेडीने जाऊन टीडीने जाऊन कानमंत्र दिलाय आकाशला. डॉट चेंडू धावसंख्या स्थिर 13. निदान 45 ते 50 आकडा गाठावा लागेल किंबहुना त्याच्याशा. जास्त टॉस करायचा प्रयत्न इथे. फ्लाईट द्यायचा प्रयत्न चेंडू. बॅटची कडा घेऊन ट्रॅव्हल होते. गली आणि थर्डमॅनच्या दिशेने जात असताना वेगाने अगदी आता वजीरच्या वेगाने 2 धाव पूर्ण झाल्या. आणि धावसंख्या 2 पुढे सरकत असताना 15 ऑन द बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. टीम एकवीरा कोरावले. अगदी तुम्हाला कोरून धावाया घ्याव्या लागतील. चोरून पण मध्ये मध्ये घ्याव्या लागतील. धावांची लयलूट करावी लागेल. हा सुद्धा फटका फोर्सिंग होता आणि बॅकवर्ड पॉइंटला आता कव्हर केला जाते. पुन्हा एकदा अगदी चिकी सिंगल. धाव फलक हलता ठेवणं गरजेचं आहे आणि तसंच काय करतायत. सिंगल डबल होती सुद्धा भर देणं गरजेचं आहे. जसं मुंबईची लाईफलाईन रेल्वे आणि क्रिकेटची लाईफलाईन सिंगल डबल. तुम्ही नक्कीच त्याला महत्त्व दिलं पाहिजे. आणि ते धाव फलक तुमचं हलतं ठेवतायत आमचे पिंकेश धुमाळ. धावसंख्या 16. जितुबाद पूर्ण जागा भेटली. पॉज घेतला आणि त्या ठिकाणी मोठा फटका माझा प्रयत्न होता परंतु गॅप भेदू शकले नाहीत. त्या ठिकाणी दिनेश घरत महत्वाच्या जागेवरती. त्यांनी ती जागा करूनच घेतली कोरोलेच्या मैदानामध्ये घरत साहेबांनी. धावसंख्या 1 पुढे जात असताना 17 ऑन द बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. आई एकवीरा स्पोर्ट्स कोरावले संघ बॅटिंग करतोय टॉस जिंकून. आकाश सफल होतोय पाहिलं आणि गोलंदाज अजून बाहेर बोलवतोय परंतु जास्तच बाहेर बोलवलं असं चित्र पाहायला मिळतं. आणि आर आर सांगत असताना इट्स वाईट डिलिव्हरी. येस राईट. वाईटचा इशारा अवांत. धाव मिळेल. धावसंख्या फुलेल आणि ती जाऊन ठेपलेली आहे 18. जितू बाद झाला आणि आता जबाबदारी घेतली तुकाराम आणि आकाशने. आकाशला ती ट्रॉफी डेडिकेट केली जितूने. मनाचा मोठेपणा. मोठा माणूस होण्यासाठी मन मोठं असावं लागतं असं म्हटलं जातं आणि आपलं कर्तृत्व सिद्ध पण करावं लागतं. आणि कर्तृत्व सिद्ध करतोय मॅन्युफॅक्चरिंग स्ट्रोक. इट्स अ कॅट टॅक इन्स्टोट. ओ आणि बघा त्या ठिकाणी चाच पडतायत फिल्डर अगदी कडेला बॅकवर्ड झोन कडे लॉंग लेग आणि बॅकवर्ड स्क्रीनच्या मागे आहे परंतु आकाशची विकेट इथे प्राप्त करत असताना रनआउटच्या रूपामध्ये आकाश बाद होतोय. कोरोले संघाला लागतोय दुसरा धक्का. चांगला व्यक्तिमत्व आपल्यामध्ये शरदजी पवार साहेब उपाध्यक्ष MGCA जे आहेत मुरबाड ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे आणि ज्यांनी सुद्धा मला संधी दिलेली आहेत कॉमेंट्रीमध्ये. त्यांच्या गावची स्पर्धा सुद्धा कव्हर केली होती मागच्या महिन्यामध्ये. ते शरद पवार साहेबांचं आगमन झालं आपल्या व्यासपीठावरती. साहेब आपलं आम्ही हार्दिक स्वागत करतोय. सुस्वागतम स्वागतम शुभस्वागतम. धावसंख्या 20 विकेटचं पतन झालं 2 गडी बाद परंतु अजून TD मैदानामध्ये आहे ज्याने रिव्हर्समध्ये तो षटकार जसा खेचला अगदी जबरदस्त
टायमिंग त्या षटकारामध्ये होतं आणि एक कवरला सिक्सर मारला होता वाईडीस लॉगमन एक्स्ट्रा कवरच्या वरून. आता त्याच्यावरती नक्कीच जास्त जबाबदारी आहे आणि आशा उंचावलेल्या आहेत आणि उंचावर मारलेला फटका टर्न केलाय केवळ राहुल स्टाईलनी गेला फार्मर्स कडे पार्टी तो बनतीये सिक्सर. पवार साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत, चला आपल्याकडे मधला वेळ आहे तर आपण येतोय सन्मान देऊया आपल्या साहेबांना आणि जे आपल्यामध्ये आलेत हनुमानजी धुमाळ साहेबांना विनंती आहे आपल्या शुभ हस्ते हा येतोय सन्मान करावा आदरणीय आपले शरदजी पवार साहेबांचा. चांगले क्रिकेटर, चांगले आयोजक, चांगले व्यक्तिमत्व आणि संघटनेचे उपाध्यक्ष मुंबाड ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे आज आपल्यामध्ये उपस्थित या संध्याकाळच्या सत्रामध्ये. ज्याने चार चंद्र लावले आपल्या स्पर्धेला ते शरदजी पवार आपण पाहू शकता आपल्या टी व्ही स्क्रीनवर. धावसंख्या 26 आहे दोन षटकाच्या समाप्तीनंतर आणि स्क्रीनवरती पाहू शकता आपण हे येतोजी सन्मान घेत असताना शरद पवार साहेबांचा हनुमानजी धुमाळच्या शुभ हस्ते. तर 26 धावा, दोन गडीबा, दोन षटकं समाप्त, अजून दोन षटकं शिल्लक आहेत. 26 जुलैप्रमाणे पाऊस अजून पाडण्याची दाट शक्यता आणि तो पाडावाच लागेल कारण बिग फाईट देण्यासाठी तुम्हाला बिग स्कोर इथे उभारावा लागेल. तो प्रयत्न करतील नक्कीच. प्रकाश गेला आहे ज्याने आधीच्या सामन्यामध्ये सुद्धा प्रकाश झोतामध्ये चांगली बॅटिंग केली होती, प्रकाश टाकलेला आणि त्याच्याकडे आता नक्की लक्ष आहे. तो तुकारामसुद्धा त्याला कानमंत्र देतोय की तुला असं खेळायचं आहे का. तुकारामला अनुभव आहे जो आधीच गेला आहे मैदानामध्ये. आता नवखा गेलेला प्रकाश बघायचा आपल्याला कसं सामोरं जातोय गोलंदाज चेतनला. तिसऱ्या षटकासाठी गोलंदाज चेतन, दोन षटकाने 26 धावसंख्या, क्वालिफायचा मुकाबला, कोरावळेकर चषक 2024 कोरावळे गावाची स्पर्धा. पहिला चेंडू टर्न केला आहे मोठा फटकावाचा प्रयत्न आणि बघा वेगाने अगदी भरदा वेगाने चेंडू गेला आणि कव्हर सुद्धा केला बॅकवर्ड गलीचा क्षेत्रशक येईपर्यंत. त्या ठिकाणी धावा पूर्ण झालेल्या आहेत दोन. प्रकाशच्या बॅटमधून संघाची धावसंख्येत वाढ, धावसंख्या 28 वर. ज्यांना मिळाले त्यांनी गाड्या थांबवल्यात बघा रस्त्यामध्ये. ओमनी थांबली आहे, टेम्पो थांबले आणि आमचे ट्रॅक्टर पण थांबवलेत. शेतकऱ्याला सुद्धा इथे आनंद मिळतोय क्रिकेट पाहण्यासाठी. ओ मी स्टॅमिंग स्ट्रोक आहे, दोन पायाचं अंतर जास्त होतं, बॅलन्स त्या ठिकाणी नव्हता फटक्यामध्ये, स्थान चुकीचा होता, रेषेत पोचले नाही आहेत आणि अजून बाहेर बोलवलं गोलंदाजाने की ये मला बाहेरून मारून दाखव, चॅलेंज करतोय गोलंदाज चेतन मैदानामध्ये. फलंदाज प्रकाशला धावसंख्या स्थिर 28 वर. परंतु हा आकाशाला गवस निघाला खेचला षटकार, इट्स अ माइटी हिट, यस बिगी. का चेंडूच्या रेषेत आला, ओवर पिच घेतलं चेंडूला, जवळपास हाफ वॉली होतं, हाफ 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 वॉली आणि बॅटचा बॅटलिप छान होतं, डोकं अगदी सरळ होतं, हात आणि डोळ्यांचं कॉम्बिनेशन जुळवलं आणि तो फटका अगदी फुलवला षटकार खेचला. आघात करत असताना धावसंख्या पोहोचवली आहे 34 वर. हा पंपूल अलंदा कार्पेट जात असताना वेगाने शतक येतोय, फेकी सुद्धा करेपर्यंत तितक्याच वेगाने, अजून वजीरच्या वेगाने हा अगदी दोन धावा पूर्ण करते, टाळा मिळवते फलंदाज प्रकाश, त्याला सुरेख साथ देतोय नॉन स्ट्रायकर मिस्टर तुकाराम. वा छान भागीदारी तर सजते कारण पार्टनरशिप फार महत्वाची आहे. संसार चालवण्यासाठी दोघांनी पण अगदी चांगलं प्रदर्शन करावं लागतं आपल्या कुटुंबामध्ये, पण ती भागीदारी कोण फोडेल. सुखाचा संसार सुरू झाला कोण उद्ध्वस्त करेल. आणि आता हे दोघे जण धावसंख्या 85 पार नक्कीच घेऊन जातील. प्रकाश आणि टीडीची पार्टनरशिप 16 धावांची झाली ऑलरेडी. चेतन या षटकामध्ये 4 चेंडू टाकतोय, 5वा चेंडू घेऊन आता थोडीशी हलचल निर्माण झाली आहे. बघा पुनर्वसन केलं जात आहे, कोणी जोगेश्वरून वज्रेश्वरला जातोय, कोणी किरोलीवरून वडवलीला जातोय, कोणी खडवलीला जातोय आणि हे केलं पाहिजे, बदल केला पाहिजे फिल्डिंगचा बदल. परंतु आम्ही बदलला नाहीये, आम्ही कडक शॉट मारू, भडक शॉट मारू आणि गडद धावा घेऊ चौकार.
चाळीस आणि सहा चेंडू मध्ये 20 ची पार्टनरशिप झाले, त्यासाठी सुद्धा टाळा मारवा. सहा चेंडू मध्ये म्हणजे किती धावा वेगाने इथे फुलतायत, आतिषबाजी सुरू झाली आहे, अगदी टाळ्यांचा कडकडाट होतोय. कदाचित मॅच जिंकला ती फटाक्यांचा गडगडाट सुद्धा होईल आणि ढगपुटी होईल असं वाटतंय. खूप छान सामना इथे रंगतोय आणि असा हाय व्होल्टेज झालाच पाहिजे, कारण शेवटचा मुकाबला आजचा क्वालिफायचा मुकाबला असाच झाला पाहिजे. प्रेक्षकांना कोणी पण जिंको कोणी हारो, परंतु क्रिकेटचा विजय झाला पाहिजे, कोरोळेकरचा विजय झाला पाहिजे, प्रेक्षकांचा विजय झाला पाहिजे आणि तो प्रयत्न इथे नक्कीच दोन्ही संघ करतील. बिग फाईट, हो चांगला रायझिंग डिलिव्हरी. पंचांनी षटक संपल्याचा इशारा केलाय, गोड शेवट गोड केला गोलंदाज चेतनने, परंतु ह्या षटकामध्ये एक चौकार एक षटकार दोन डबल अशा 14 धावा आल्या. धावसंख्या 3 षटकाची समाप्ती 40 म्हणजे 13.33 वेग आहे. ह्या वेगाने जर धावसंख्या गेली तर कदाचित 52-55 किंबहुना 60 आसपास जाण्याची दाट शक्यता. ड्रिंक्स ब्रेक आहे, 2 मिनिटं आपण वळूया डीजे देवाकडे. आपल्यामध्ये उपस्थित शरजी पाऊ ते सुद्धा घेतील संगीताचा आनंद. शेवटचं षटक हाताळेल गोलंदाज रोशन. रोशनच्या हातात चेंडू आणि समोर फलंदाज मिस्टर तुकाराम. टर्न करतोय, चेंडूला उचलायचं होतं, ऑल ऑन द कार्पेट चेंडू जात असताना वेगाने दोन फिल्डर पोहोचलेत, फिल्डिंग केली परंतु चेंडू निसटला होता काही काळ आणि त्या दरम्यान एका धावेचं रूपांतर 2 मध्ये करत असताना टाळा मिळतायत आणि धावसंख्या 2 पुढे सरकत असताना 42 ही 1942 चळवळ नव्हे स्वातंत्र्याची, स्वातंत्र्य मिळाले आपल्याला ही चळवळ सुरू आहे कोरावळेकर चषक जिंकण्याची. या दोन संघांमधली चषकामध्ये नाव कोरायचं आहे त्यासाठी ही भिडंत, त्या आधीची भिडंत क्वालिफाय चा मुकाबला. सरळ बॅटनी स्ट्रेट डाऊन टू ग्राउंड लॉफ्टेड स्ट्रेट ड्राव फ्रॉम द बॅट ऑफ मिस्टर टीडी. क्या बात है तुकाराम, आ गया चौकार. असताना पुढे 46 सन्माने आपले अजून एक उपाध्यक्ष खेळतात मैदानामध्ये, दिनेशजी घरच सुद्धा आपण पाहतोय एमजीसीएचे उपाध्यक्ष आंबेगावचे पुरस्कर्ते. आणि हा चेंडू तुकारामने ड्रॅव्ह केलाय, लॉफ्टे डॉप ड्रॅव वाईड इस लॉंग ऑफला नॉस्टा केला, धोका होता, स्वतःला सावरलं, ब्रेक मारलं आणि सुरक्षित आपल्या क्रीजवरती पोहोचलेत मिस्टर टीडी. स्ट्राईकला प्रकाश असेल धावसंख्या 1 पुढे जात असताना 47. 1942 चळवळ, त्यानंतर 1947 आपल्याला देश स्वतंत्र झाला आपला आणि 50 आपली राज्यघटना लिहिली. आपण सर्व हे सण साजरे करतो, दिवस साजरे करतोय, परंतु या ठिकाणी उद्या मोठा ग्रँड फायनल डे असेल. कोण जिंकेल हे चषक पर्व 5 कोरावले चषक 2024 यजमान वर्सेस पाहुणा हा सामना रंगतोय, महत्त्वाचा सामना. आणि महत्त्वाच्या सामन्याला येणार आमचे महत्त्वाचे पाहुणे येत आहेत. हा रोशनचा चेंडू गोपणीसारखी बॅट फिरवतोय, मिनी हेलिकॉप्टर इथे उडवलाय, सिंगल वेगाने गेला क्षेत्ररक्षक चेतन, फेकी करतोय लगेचच आणि थांबवलं सिंगलवर प्रकाशला. प्रकाश सुद्धा प्रकाश ज्योतामध्ये आलाय, चांगली
फटकेबाजी करतोय, तुकाराम साथ देतोय, जितू स्वस्तात बाद झाला, पण तुझी पार्टनरशिप खूप रंगत भरते. त्याच कडाने आपण पोचले आतापर्यंत 48 वर, 48 ऑन द बोर्ड. रिव्हर्सचा पवित्रा घेतला होता आणि बघा त्या ठिकाणी काय झालंय, विकेटचं पतन, रनआउट. चेंडू तर शिल्लक आहेत अजून, एक चेंडू शिल्लक आहे बहुतेक. येस, विकेटचं पतन झालं की बलिदान दिलं की सरेंडर केलं की सॅक्रिफाईस केलं, तुकाराम बाहेर निघाला. आणि आता सागर जातोय मैदानामध्ये, स्ट्राईक इनला जसे जाईल बाहुबली, कोरावलीचा बाहुबली सागर. धावसंख्या 48 वर, धावसंख्या चांगली आहे, फायटिंग स्कोर निर्माण केलाय आणि तो हवा होता. धावसंख्या 48 रोशन, 48 धावसंख्या आहे. शेवटचा चेंडू, षटकार असेल, चौकार असेल, विकेट असेल, सिंगल डबल, काय दडले या चेंडूमध्ये बघायचंय. जो हाताळेल मिस्टर रोशन आणि समोर आहे सागर नावाचा फलंदाज. सागरने सागराप्रमाणे फेकून दिलाय, अगदी कोरावले गावाकडे जातोय हा उत्तुंग भरारी घेणारा षटकार. धावसंख्या अगदी जाऊन पोहोचली 54 वर, 54-55 लक्ष. वा, व्हाट अ हिट, जबरदस्त, विदिन फ्रॅक्शन ऑफ सेकंड पोझिशन मध्ये आला बघा, अगदी धडधाकड शरीर एसटी आणि त्या चेंडूची काय हालत झाली असेल, बेहाल झाला तो चेंडू आणि पोचला, लांबलचक षटकार खेचलाय, स्पेअर ऑफ द विकेट. सर्वजण पाहतच राहिले की चेंडू गेला कुठे, चेंडू बाहेर गेलाच कसा. त्याचं कारण भन्नाट फॉर्म मध्ये, भन्नाट वेगाने तो फटका मारला होता सागरने षटकार आणि शेवट अगदी भन्नाट केला. त्याच कारणाने असं वाटतं की तुकारामने ती रणनीती वापरली होती आणि विकेट सॅक्रिफाईस केली होती की आपल्याला सागरला आणायचंय मैदानामध्ये शेवटच्या चेंडूसाठी तरी. आणि 54 इथे उभ्या केल्या, 55 टार्गेट कशा प्रकारे पार करेल. 4 षटकांमध्ये संघ ब्राईट ब्रदर्स आंबेगाव, दिनेजी गरज ज्यामध्ये उपाध्यक्ष साहेब त्यांच्या संघांची ती बांधणी आपण सकाळपासून त्यांना पाहतोय, नक्कीच चांगली मॅच असेल. आणि असं हाय स्कोरिंग मॅच झाली की तो हाय होल्टेज होत असतो, त्याचं कारण दोन्ही पण बलाढ्य संघ आहेत आणि त्यामध्ये रंग भरतील आपले मुकणे सर दुसऱ्या स्पेलमध्ये. प्रेक्षक, आजचा माझा शेवटचा टर्न होता, मग उद्या असेल मी पुन्हा एकदा, मी पुन्हा येईन. पण थँक्यू सो मच आजच्या दिवसासाठी, सर्वांचे आभार. मी मनोज कारवे फ्रॉम निंबोले टिटवाळा, मला आपण संधी दिली आहेत आणि उद्यासुद्धा मी तुमच्याशी जोडला जाईन. आता पुढच्या इनिंगमध्ये असतील आपल्या परिसरातील अगदी नावाजलेले समालोचक मिस्टर मुकणे सर या सेकंड इनिंगमध्ये. धन्यवाद. हॅलो चेक, सो सिद्धिविनायक स्पोर्ट्स ग्रामस्थ मंडळ कोरावळे आयोजित कोरावळेकर चषक 2024 थरार. मित्रांनो, आपण पाहता या स्पर्धेचा तिसरा दिवस आणि तिसऱ्या दिवसातील ही शेवटची लढत. आलेल्या तमाम लाडक्याकडे रसिकांचा, त्याचबरोबर उपस्थित मान्यवरांचा, अतिथींचा आपण करूया पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. शेवटच्या मॅचकडे आपण वळणार आहोत. एका बाजूला यजमान टीम आहे अर्थात
एकविरा स्पोर्ट्स कोरावळे आणि त्याच्या अगेन्स्ट आपण पाहताय ब्राईट ब्रदर्स अंबेगाव या दोन संघाच्या दरम्यान. पहिल्या डावामध्ये अतिशय तुफानी बॅटिंग झाली, यजमान टीमची 54 धावा बनवल्या आणि 55 धावेंचं मोठं टार्गेट सेट केलं गेलं. फिल्डिंग सेट होती या आणि आमचे ऑफिशियल पंच सेट होत आहेत, त्याचबरोबरीनं ऑफिशियल टेक्निकल टीम सज्ज झाली या. आमचे स्कोरर मित्र सज्ज होतात, त्याचबरोबरीनं कॅमेरामॅन देखील सज्ज होतात. फिल्डिंग सेट झाली, सलामीची जोडी देखील मैदानामध्ये इंटर होताना पाहायला मिळते. महेश आणि सनी ही सलामीची जोडी प्रकाश येतात गोलंदाजी ट्रॅकवरती. फिरकीचा जादूगर हा खूप मोठा मॅच क्वार्टर फायनल जिंकणारी टीम करेल सेमीफायनलमध्ये प्रवेश अर्थात टॉप 4. फुलर लेनचा बॉल फटकायते चांगला कव्हरला खेळाडू आहे त्या ठिकाणी. थोडीशी जगलिंग झाली होती परंतु स्वतःला सावरत असताना चेडूला दुसऱ्या टीमला कलेक्ट केलं आणि त्याचबरोबरीनं फेकी झाली. या कालावधीमध्ये टीमचं अकाउंट या मॅचमध्ये ओपन होताना पाहायला मिळतं. दुसऱ्या डावाला देखील मित्रांनो सुरुवात होती या. 55 धावेचं मोठं टार्गेट सेट केलं गेलं. पहिल्या बॉलवरती सिंगल आपण पाहिली, सनी स्ट्रायकिंग एंडवरती तयार. प्रकाशचा हा बॉल ओव्हर फुल टॉस यॉर्कर अटेम्प्ट केला, अतिशय चांगला बॉल. त्याचबरोबर लाईन देखील अतिशय चांगली पाहायला मिळते या फलंदाजाच्या रेंजपासून. मित्र म्हणजे खऱ्या अर्थानं चेंडू बाहेर फेकला होता आणि त्याचबरोबरीनं अर्धकाम एष्टी रक्षकानं केलं. सेफ हँड अर्थात सागर शिंगोळे आहेत त्या ठिकाणी आणि निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. पहिल्या बॉलवरती सिंगल, त्यानंतर डॉट बॉल, चार षटकांचे मित्रांनो लढत चालू आहे. क्वार्टर फायनलचा हा मॅच टॉप 4 मध्ये कोणती टीम. इथे फटका चांगला बॅकलिपला खाली डावत असताना एक्स्ट्रा कव्हरला आकाश शिंगोळे च्या हाताला चेंडू ब्रश होत असताना आपण पाहू शकता चेंडू बाउंड्री लाईनच्या पलीकडे ट्रॅव्हल होतो. 4 हा चौकार. चांगले राहिले लॉंग ऑफ पासून आपण पाहू शकता तर एक्स्ट्रा कव्हर पर्यंत आकाश शिंगोळे गेला होता. स्क्रीनवरती आपण पाहताय अतिशय चांगले एफर्ट परंतु प्रयत्नांना अपयश आलेत आणि चौकार या बॉलवरती मित्रांनो आपण पाहिला. 4 धावा आल्या धावफलकावरती, 5 धावा मित्रांनो आपण पाहताय. फील्डमध्ये थोडंसं परिवर्तन केलं गेलं आहे. लॉंग ऑफला आता लॉंग ऑनवरती सेट करण्यात आला. अर्थात आकाश शिंगोळे आहे टीमचे कर्णधार. यावेळेस आपण पाहू शकता एक मिडविकेटला खेळाडू तैनात केला गेला. इथे लाईन चांगली आहे, वेट अँड वॉच. त्यानंतर चेंडू आपण पाहिला तर कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे स्वीट साऊंड. 4 रन चौकार. इन स्विंग झाला आणि त्यानंतर वेट केलं फलंदाज सनीनं आणि त्यानंतर बॅटचा फेस फलंदाजानं खोलला. अतिशय चांगला फटका मिडल झाला होता. दोन चेंडू बाकी आहेत. पहिला सिंगल, त्यानंतर डॉट, बॅक टू बॅक, 2-4. स्टील 2-2 गो फलंदाज तयार. यॉर्कर अटेम्प्ट केलाय, अतिशय चांगला बॉल, चांगली लाईन. 2-4 नंतर मिनी कंबॅक गोलंदाज प्रकाश अर्थात भावड्या. पहिल्या ओव्हरमध्ये आपण पाहताय सुरुवात दर्जेदार झाली होती. दुसऱ्या डावमध्ये ब्राईट ब्रदर्स अंबेगाव क्रिकेट संघाची 2 चौकार 1 सिंगल आपण पाहिले. स्टील 1-2 गो शेवटचा अंतिम बॉल शिल्लक आहे मेंडेंडरी पॉवर प्ले षटकातला. 55 धावा या मॅचमध्ये बनवायच्या जिंकण्यासाठी. 9 धावा मित्र म्हणजे खऱ्या अर्थानं 5 चेंडूमध्ये आल्यात. शेवटचा बॉल, अंतिम बॉल बिगिट करण्याचा प्रयत्न. ही खासियत या गोलंदाजाची. चौकारनंतर आपण पाहू शकता 2 चौकार आले बॅक टू बॅक आणि त्यानंतर 2 निर्धाव चेंडू सेट बॅटर होता. स्ट्रायकिंग एंडवरती सनीला आपण पाहत आहे. पहिला ओव्हर कम्प्लीट मित्रांनो, पहिला ओव्हरचा वाजवी खेळ मैदानामध्ये कम्प्लीट झाला. धावफलकावरती धावा आपण 9 पाहताय. दुसऱ्या डावामध्ये बॅटिंग करते या ब्राईट ब्रदर्स संबेगाव क्रिकेट संघ. बनवायच्या एकंदरीत 55 धावा आणि आता 18 बॉलमध्ये अजूनही 46 धावांची गरज. 18 बॉल 46 आणि टार्गेट मी त्यामध्ये खूप मोठं आहे. इथून ॲग्रेसिव्ह बॅटिंग करावी लागेल. सिंगल डबलनं तर काही होणार नाही आहे. इथून जर तुम्हाला या लक्ष्यापर्यंत पोहोचत तर मोठ्या फटक्यांची गरज आहे मित्र म्हणजे खऱ्या अर्थानं. कारण पहिल्या ओव्हरमध्ये धावा मी त्यामध्ये खऱ्या अर्थानं कमी आलात 9. इथे 15-16 धावा येणं गरजेचं होतं पहिल्या ओव्हरमध्ये. कारण मेंडंडरी पॉवर प्लेचं षटक चालू होतं मैदानाच्या आतमध्ये. फिल्डिंगमध्ये थोडीशी बंधनं होती कारण 2 खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर आपण पाहिले. त्यानंतर 2 चौकार देखील सनीच्या बॅटमधून आपण येताना पाहिलेत आणि त्याचबरोबर 3 डॉट बॉल तो देखील खेळला. 1 सिंगल आली पहिल्या बॉलवरती महेशच्या बॅटमधून. त्यानंतर 2 चौकार मित्रांनो आपण पाहिलेत. मोहन धुमाल येतात गोलंदाजी ट्रॅकवरती आपण पाहताय दुसऱ्या ओव्हरमध्ये. हा देखील डावखुऱ्याचा वेगवान गोलंदाज आहे आणि नॅचरल अँगलनं चेंडू बाहेरच्या दिशेनं वळवतो.
कधी बाहेरच्या दिशेने तर खासियत द्या. फिंकेस सांगतायत की इनस्विंग देखील अतिशय चांगला करतो. पाहूया मैदानामध्ये कशी कामगिरी राहते आहे. गोलंदाज मोहन धुमाल येतात. फिल्डिंगमध्ये आपण पाहू शकता तर फिल्डिंग खुली झाली आहे या वेळेस, कारण मेंडंडेरी पॉवर प्ले संपलाय. पाच खेळाडू आपण 30 यार्ड सर्कलच्या बाहेर पाहत आहे. कव्हरला एक खेळाडू तैनात केला आहे जिथे धुमाल आहेत त्या ठिकाणी, आणि त्याचबरोबरीनं लॉंग ऑनला लॉंग ऑफ डीप स्क्वेअर लेगला आकाश शिंगुळे आहेत. इथे चांगला बॉल यॉर्कर टाइम केला. दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न होईल. मिड विकेटवर आकाश आलेत. फेकी मित्र म्हणे खऱ्या अर्थानं कलेक्शन प्रॉपर झालं नाही आहे. आणि अति घाई संकटात नाही, इथे घाई झाली. आणि त्याचबरोबरीनं इथे दोन धावा देखील कंप्लीट होताना पाहायला मिळतात. 11 धावा धावफलकावरती डबल डिजिट डबल फिगर. पहिलाच बॉल यॉर्कर अटेम्प केला होता. सोच अच्छी थी. विचार मित्र म्हणजे खऱ्या अर्थानं चांगला केला होता, परंतु आपण पाहिलं तर चेंडू बॉटमला कलेक्ट झाला. बॅटच्या खालच्या भागाला चेंडू कलेक्ट होतो आणि त्याचबरोबरीनं मिडॉनला जोपर्यंत क्षेत्ररक्षक आला तोपर्यंत दोन धावा इझिली कंप्लीट झाल्या होत्या. 11 धावा धावफलकावरती मित्रांनो आपण पाहता 55 धाव्यांचं टार्गेट आहे. मोहनचा हा बॉल, इथे चांगला बॉल पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा गतीने परास्त केलाय. दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न झाला आणि पुन्हा एकदा कर्णधाराकडनं ही चुकी आपल्याला पाहायला मिळतीय. स्पेशली आकाश शिंगलूकडनं एक्सेप्ट करत नाही टीम, परंतु मैदानामध्ये ते घडलंय. आणि मिड विकेटला इथे सिंगल मिलाची होती, तिथे तब्बल दोन धावा आपल्याला मिळताना पाहायला मिळतात. दोन धावा आल्या, दोन धाव्यांच्या मदतीनं धाव फलक थोडं पुढे सरकलाय. 13 धावा मित्रांनो धावफलकावरती आहेत. 55 बनवायच्याच अजूनही मित्र म्हणे खऱ्या अर्थानं 42 धाव्यांची गरज आहे. बॉल 16 बॉल 42 धाव्यांची गरज. अतिशय चांगले दोन बॉल फेकले होते गोलंदाज मोहन धुमालनं. पुन्हा एकदा तयार आहे. स्ट्रायकिंग एंडवरती आपण महेशला पाहताय, ज्याच्या बॅटमधनं आपण दोन बॉलवरती दोन दुहेरी धाव पाहिलात. इथे आपण बार ही लाईन चांगली आहे. दोन तर आपण म्हणूयात की फुलन यांचे बॉल, आणि त्यानंतर इथे आपण पाहू शकता तर थोडं परिवर्तन आपण म्हणूयात. अतिशय चांगला बॉल अटेम्प्ट केला आणि त्याचबरोबर हार्ड लेन डिलिव्हरी आपण पाहिली. येणारा हा डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतो. निर्धाव चेंडू सो मयूर सर आपण या एक मिनिट. धावफलकावरती धावा आपण पाहतात 13 आहेत. आणि फेअर डिलिव्हरी असं आपण घोषित केलं गेलं, कारण आपण पाहू शकतो रिलीज जाम ज्या वेळेस गोलंदाज मोहनचा येतो, ज्यावेळेस चेंडू तो लँड करतो त्यावेळेस आपण पाहू शकता फेअर डिलिव्हरी आपण इथे पाहिली आहे. आणि एकंदरीत दोन बॉलवरती दोन डबल आल्यानंतर इथे आपण पाहिलं तर हा निर्धाव चेंडू आला आहे. आणि धावफलकावरती 13 धावा आहेत. 42 धाव्यांची अजूनही गरज हा मॅच जिंकण्यासाठी. बॉल शिल्लक असतील 15. मोहन तयार होतोय गोलंदाजी ट्रॅक वरती लेफ्ट आर्म राऊंड द विकेट ना. इथे चांगला बॉल, त्याचबरोबर आपण पाहू शकता सिंगल साडी निघाले. डबलचा प्रयत्न इथे झाला. सागर शिंगुलो चेंडीवरती गेले, थोडीशी जगलिंग पाहायला मिळते. बॅकिंग आली आणि त्याचबरोबर तिसऱ्या धाव्याचा प्रयत्न झाला. रनआउटची संधी अवेलेबल होती आहे. संधीचं सोनं करत असताना 2+ विकेट. फलंदाज बाद
सो विकेट सॅक्रिफाईस झाल्याचं कारण असं की आता प्रवीण मैदानाच्यामध्ये इंटर होतो हा. प्रवीण आला आहे नॅट नंबर 3 अर्थात टॉप मिडल ऑर्डरमध्ये. 15 धावा मित्रांनो धावफलकावरती आपण पाहतो हा. 14 बॉल आणि 14 बॉलमध्ये 40 धाव्यांची अजूनही गरज हा मॅच जिंकण्यासाठी. याच कारणाने प्रवीणला मित्र म्हणजे खऱ्या अर्थानं आतमध्ये घेण्यात आलं कारण विकेट सॅक्रिफाईस तिसरी धाव येते तर आपण नव्हती परंतु विकेट सॅक्रिफाईस आपण म्हणूयात त्याग केला आपला विकेट. सो 15 धावा मित्रांनो धावफलकावरती आपण पाहतो. आमचे स्कोरर मित्र आहेत आमच्यासोबत पिंकेश, ते त्यांची चांगली स्कोरिंग आपण पाहता. एखादा सौंदर्य नटीलाही लाजवेल इतका सुंदर असतं हस्ताक्षर आहे त्यांचं. इथे चांगला बॉल आणि त्याचबरोबर शॉर्ट कव्हरला आपण पाहिला तर एक धाव इथे कंप्लीट होताना पाहायला मिळते. एक धाव आली आणि एका धावाच्या मदतीने धावफलक थोडं पुढे सरकला आहे, जाऊन पोहोचले ते 16 या धावसंख्येवरती. 16 धावा धावफलकावरती 13 बॉल 39 गरज आहे. इथून ॲग्रेसिव्ह बॅटिंग करावी लागेल त्यासाठी मित्र म्हणे खऱ्या अर्थानं विकेट सॅक्रिफाईस केला आणि आता बॅटिंगसाठी आपण पाहू शकता प्रवीण यावेळेस स्ट्रायकिंग इनवरती आहे. त्याच्याकडनं खूप साऱ्या अपेक्षा असतील ब्राईट ब्रदर्स आंबेगाव क्रिकेट टीमला कारण पहिल्या मॅचमध्ये त्यांनी चांगली कामगिरी केली होती. इथून देखील टीम अडचणीत इथे चांगला बॉल डिफेन्स इन शॉट आपण पाहू शकता. बॅकलिपला खाली ठेवत असताना इथे एक्स्ट्रा कव्हरला फटका सजवला. एकच धाव या बॉलवरती येईल क्लास ड्राईव्ह आणि त्यानंतर ओव्हर कम्प्लीट होते. दुसरा षटकाचा वाजवी खेळ मित्रांनो कम्प्लीट होतोय. धावफलकावरती धाव आहे. दुसऱ्या डावामध्ये बॅटिंग करते ब्राईट ब्रदर्स आंबेगाव. जाऊन पोहोचले ती 17 आकड्यावरती. 12 बॉल 12 बॉलमध्ये 38 धावांची गरज. तोपर्यंत ड्रिंक्स ट्रॉली मैदानामध्ये जाते आहे. संदीप देवी आमच्या डीजे ऑपरेटरला ऐक. फलकावरती मित्रांनो पण धावा पाहताय 17 आहेत. 12 बॉल 38 धावांची गरज. क्वार्टर फायनलचा हा मॅच आपल्याला पाहायला मिळतो आहे. जिंकणारी टीम अर्थात टॉप 4 मध्ये एंटर करेल. सेमी फायनल मध्ये दाखल होईल. कोणती टीम? एका बाजूला ब्राईट ब्रदर्स आंबेगाव टीम आहे तर एका बाजूला यजमान टीम अर्थात एकविरा स्पोर्ट्स कोरावळे. या दोन संघाच्या दरम्यान ही शेवटची मॅच आजच्या दिवसातील आपण पाहणार आहोत. पाहतो 17 धावा फलकावरती डिसाइडिंग ओव्हर निर्णायक ओव्हर घेऊन आला आहे. टीमचा कर्णधार अर्थात आकाश शिंगोळ्याच्या खांद्यावरती आता जिम्मेदारी असेल. कॅप्टन रेडिंग फ्रॉम द फ्रंट आणि आता तयार आहे गोलंदाजी ट्रॅकवरती. पहिलाच बॉल बॅकफुटवरती गेले फटका चांगला पाहायला मिळतो आहे. संघर्षाला सुरुवात होतीये मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. युज ह्यूज सिक्सर माइटी हिट बाय द माइटी मॅन इट्स आउट ऑफ द पार्क हा षटकार. आपल्याला विनंती आहे की आपण मुख्य व्यासपीठाकडे यायचं आणि स्थान बनवायचं. या स्पर्धेमध्ये आपलं सहर्ष स्वागत. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवरती वेट अँड वॉच बॅकफुटवरती गेले स्वतःसाठी जागा बनवली. अशा वरच्या मुवमेंटला बॅट भन्नाट वेगाने फिरली परफेक्ट मिडल ऑफ द बॅट आणि त्यानंतर मिड विकेट बाउंड्रीला तोडलं आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर ट्रॅव्हल होताना पाहायला मिळतो आहे. षटकार आलाय 11 बॉल 32 गरज. आकाश शिंगोळेवरती आक्रमण कर्णधारावरती आक्रमण केलं गेलं आहे. फलंदाज तयार होतो आहे.
ओवर पिच बॉल, इथे चांगला बॉल, फुलर लेन चा डिलिव्हरी होती, बिगडी करताना प्रयत्न, चट्टूला चेंडू कलेक्ट झाला, दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न होतो, दोन धावा यशस्वीरित्या कंप्लीट होतात आणि दोन धाव्यांच्या मदतीने धाव फलक आता पुढे सरकलाय, ते जाऊन पोहोचलाय 25 अर्थात 25 या आकड्यावरती, 10 बॉल 30 धाव्यांची गरज. फटका तर आपण पाहिला दर्जेदार केला होता फलंदाज प्रवीण, यासाठी आपण पाहिलं तर विकेट सॅक्रिफाईस झाली होती कारण या फलंदाजानं मागचा मॅच देखील अतिशय चांगला खेळला होता, दुसऱ्या मॅचमध्ये देखील चांगला परफॉर्मन्स आणि या मॅचमध्ये परफॉर्मन्स चांगला करावा लागेल कारण आता संघ अडचणीत सापडलाय, संकट मोचकाचं काम, संकट मोचकाची भूमिका इथून पार पाडावी लागेल, आकाश शिंगोळेवरती आक्रमण करणं गरजेचं राहील कारण हा निर्णायक ओव्हर, डिसायडिंग ओव्हर मित्रांनो आपण पाहताय 10-30 अक्कीचा हा बॉल, सबमरीन डिलिव्हरी, वडा बॉल, अतिशय चांगला बॉल, कम बॅक आपण म्हणूयात या बॉलवरती, पहिल्या बॉलवरती आपण 6 पाहिल्या, त्यानंतर पहिला डबल आणि तदनंतर हा निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय, चांगला बॉल एक्सेप्ट केलं नव्हतं परंतु मैदानाच्या हातामध्ये ते घडलंय आणि तदनंतर एस टी रक्षकाच्या हातामध्ये चेंडू विसावतोय, इक्वेशन वाढलाय. मी तर म्हणे खऱ्या अर्थानं 9 बॉल 30 धाव्यांची गरज आहे, 3 बॉल खूप महत्त्वपूर्ण असतील, या 3 बॉलमध्ये 10-12 धावा येणं ब्राईट ब्रदर्स आंबेगाव क्रिकेट संघासाठी खूप महत्त्वाचे राहतील. इथून जर आकाश शिंगोळेचे डॉट बॉल विकेट जर कॅरी केली तर पूर्णपणे या मॅचमध्ये पकड वर्चस्व निर्माण राहील यजमान टीम अर्थात एक विराग स्पोर्ट्स कोरावळे क्रिकेट संघाचा. परंतु आपण बघणार आहोत की काय घडणार आहे या मॅचमध्ये, तो फिल्डिंगमध्ये थोडंसं परिवर्तन आपण पाहत आहे या ठिकाणी, डीप स्क्वेअर लेगचा खेळाडू आपण पाहतो तर लॉंग ऑफमध्ये आला आहे, विकेट घेण्याचा प्रयत्न, पुन्हा त्या बॅट आणि बॉलचा कनेक्शन प्रॉपर झाला नाही आहे, प्रकाश आला चेंडूवरती, शेवटच्या मोमेंटला टीडी येतात अर्थात तुकाराम धुमालची बॅटिंग पहिल्या डावामध्ये आपण पाहिली भन्नाट राहिली, स्विच इटचा एक अटेम्प्ट आपण पाहिला तर षटकार त्यावरती ठोकला होता, एकंदरीत 26-26 धावांचं कॉन्ट्रीब्युशन त्यानं दिलं होतं आपल्या संघाला 9 बॉलमध्ये, चांगली बॅटिंग राहिली, टीमची टोटल आपण पाहताय 27. आठ बॉल 28 गरज आहे हा मॅच जिंकण्यासाठी, धाव फलकावरती आपण मित्रांनो धावा पाहताय 27 अर्थात 27 आहेत. पहिल्या बॉलवरती आपण पाहू शकतो तर आक्रमण केलं होतं कर्णधार आकाश शिंगुलेवरती, त्यानंतर दुहेरी धाव, त्यानंतर मिनी कमबॅक डॉट बॉल, त्यानंतर या बॉलवरती देखील आपण पाहताय तर 2 धावा 4 बॉल फेकले, 10 धावा खर्च केले आकाश शिंगोळेनं, हे 2 बॉल निर्णायक राहतील. 27 धावा मित्रांनो धाव फलकावरती आपण पाहताय, अजूनही 28 धावांची गरज आहे, बॉल शिल्लक असतील, इथून 8 फलंदाज तयार. आकाचा हा बॉल, गुड नॉट टेक, डीप स्क्वेअर लेग के बाहर ये सिक्सर देख, व्हाट अ शॉट, चेंडू सीमा पार, हा षटकार. गरज इथे चांगली बॅटिंग पाहायला मिळते प्रवीणच्या बॅट मधून, हा षटकार मित्रांनो आपण पाहिलाय, फिल्डिंग सोबत खेळतो अतिशय चांगला बॉल, त्याहून न देखना फटका आपण पाहिला आणि त्याचबरोबरीने चेंडू सीमा रेषेच्या पलीकडे ट्रॅव्हल होताना पाहायला मिळतो. 7 बॉल 22 हा डिसायडिंग बॉल, निर्णायक बॉल, या बॉलवरती 6-4 किंवा डॉट विकेट काय होईल हे देखील पाहणं तितकंच गरजेचं राहील. 7 बॉल 22 गरज, मॅच अजूनही ऑन आहे कारण प्रवीण मैदानाच्या आतमध्ये तुफानी बॅटिंग करतोय वारंवार प्रत्येक बॉलवरती. सागर शिंगोले फिल्डिंगमध्ये थोडंसं परिवर्तन करायला पाहायला मिळतो, यावेळेस आपण पाहू शकता डिप्स केलेला थोडंसं फाईन घेतलाय, फिल्डिंगमध्ये थोडंसं परिवर्तन करायला मिळतं, शॉर्ट थर्ड मॅन काढला आणि गलीमध्ये सेट करण्यात आला, शॉर्ट कव्हर आहे त्याचबरोबर शॉर्ट पॉईंट आपण पाहता, एक्स्ट्रा कव्हरला खेळाडू तैनात केला, मिड विकेटला आहे, काऊ कॉर्नरमध्ये आहे, हा बॉल कोणता असेल, इथे चांगला बॉल लाऊड अपील आम्ही पाहू शकता, या बॉलवरती सिंगल आली आणि प्लस पॉईंट असा लेग बायच्या स्वरूपानं आली प्लस पॉईंट, फलंदाज प्रवीण स्ट्रायकिंग इनवरती असेल. शेवटचे 6 बॉल 21 धावांची गरज, कोणती टीम टॉप 4 मध्ये, कोणती टीम सेमीफायनल. ट्रॅक्टर थांबलाय, त्याचबरोबर प्रेक्षक वर्ग देखील बाईक आपली थांबून त्या ठिकाणी या मॅचचा आनंद घेत आहेत आणि स्टँडमध्ये देखील प्रेक्षक वर्ग भरपूर संख्येमध्ये उपस्थित आहेत शेवटचा मॅच पाहण्यासाठी. 6 बॉल 6 बॉलमध्ये 21 धावांची गरज, एका बाजूला ब्राईट ब्रदर्स आंबेगाव टीम आपण पाहू शकता स्क्रीनवरती, ट्रॅक्टरमध्ये देखील प्रेक्षक वर्ग पाहायला मिळतो आहे, त्याचबरोबर टॅम्पोमध्ये देखील प्रेक्षक वर्ग आहे, बाईकवर देखील प्रेक्षक वर्ग आपण पाहताय, फार्म हाऊसच्या गेटसमोर देखील प्रेक्षक वर्ग आहे, त्याचबरोबरीनं इथे एक स्टँड आहे त्या ठिकाणी देखील बाईकवरती खेळाडू लोक बसलेत, त्या ठिकाणी देखील प्रेक्षक वर्ग तैनात आहे, सरबत स्टँडमध्ये देखील प्रेक्षक वर्ग भरपूर संख्येने जमा आहे. इथे आपण पाहू शकता तर इथे देखील कव्हरला देखील प्रेक्षक वर्ग तैनात आहे, बाईक थांबवल्यात बाईकवरती बसलेत,
आणि चांगली कॅमेरा वर्किंग मी तर म्हणेन. हॅट्स ऑफ सर माझ्याकडनं तुम्हाला. अतिशय चांगली कॅमेरा वर्किंग आहे, फक्त मोबाईलमध्ये कमी बघा. आणि आणखीन एक पाहू शकता आपण की एक्स्ट्रा कव्हरला देखील शाळेची मुलं ते यमाचा आनंद घेण्यासाठी आलेले आहेत. चांगली कॅमेरा वर्किंग ही खासियत आहे मी तर म्हणे खऱ्या अर्थानं 10 क्रिक लाईव्हची. त्यामुळे सर्वात जास्ती मागणी मुरबाड तालुक्यामध्ये त्यांना असते. आणि स्पेशली आपण पाहू शकता सहा बॉल आणि सहा बॉल मध्ये 21 धावांची गरज हा मॅच जिंकण्यासाठी. सहा बॉल 21, शेवटचे सहा बॉल साठी सागर शिंगोलेच्या हातामध्ये जिम्मेदारी. छोट्या भावानं तर आपलं काम केलंय, इथे मोठ्या भावाला काम करावं लागेल. फलंदाज तयार प्रवीण स्ट्रायकिंग इन वरती. सागीचा पहिलाच बॉल, पहिल्याच बॉल वरती दर्शनीय दर्जेदार सिक्सर, षटकार, सहा धावा. षटकार आलाय. हार कर जीतने वाले को बाजीगर कहते हैं. या मॅच मध्ये बाजीगर कोण? काय बॅटिंग पाहायला मिळतीय. प्रवीणच्या बॅट मधनं डायनामाइट हिट. एकच भाषा मैदानाच्या आतमध्ये प्रवीण बोलतोय. षटकार षटकार आणि षटकार. 5-15 इक्वेशन मित्रांनो आपण पाहताय. पहिल्या डावामध्ये यजमान टीमनं केली होती बॅटिंग, पाहुण्यानं केलं होतं आमंत्रित. आणि त्यानंतर आपण पाहू शकता 54 धावा बनवल्या, 55 धाव्यांचं टार्गेट केलं होतं सेट. आणि त्यानंतर जी बॅटिंग राहिली अतिशय चांगली कामगिरी, स्पेशली प्रवीणचं कौतुक करावं तितकं थोडं. 5 बॉलमध्ये 15 धाव्यांची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी. 21 बनवायच्या होत्या, 21 बनायच्या होत्या ना. पहिल्याच बॉलवरती हा दर्जेदार सिक्सर आपण पाहिला आणि मॅचचं पाळणं फेडणारा हा षटकार मित्रांनो आपण पाहतोय. 5-15 गरज. फलंदाज तयार, 5 बॉल 15 गरज. सागर शिंगोले तयार होतो राईट आर्म राऊंड द विकेट न. चांगला बॉल बॅटन पॅड मध्ये होता, मिड विकेटला खेळला गेला. एक धाव कंप्लीट. टीडी आला क्विकली, फेकी झाली रन आउटची संधी. विकेट सॅक्रिफाईस होणार याच्या तीत मात्र काही शंका नाही, कारण प्रवीणला स्ट्रायकिंग इन वरती राहणं ब्राईट ब्रदर्स आंबेगाव क्रिकेट संघासाठी महत्वाचं. सिंगल, सिंगल प्लस विकेट फलंदाज बाद. काय मॅच. पहिल्या बॉलवरती 6, त्यानंतर राईट आर्म ओव्हर द विकेट येत होते, आता राईट आर्म राऊंड द विकेट आलेत. बॅटन पॅडमध्ये चेंडूला फेकलं, त्यानंतर मिड विकेटला टीडीची फिल्डिंग चांगली राहिली. आता तुकाराम तुम्हाला दिवसामध्ये इम्प्रेस केलं या खेळाडूनं. फेकी रॉकेट आर्म आली, विकेट सॅक्रिफाईस झाली, कारण प्रवीणला स्ट्रायकिंग वरती येणं गरजेचं होतं. 4 बॉल 14, नवीन बॅटर मैदानामध्ये इंटर होताना पाहायला मिळतोय. भूषण येत आहेत इन ॲट नंबर 4, अर्थात 4 चौथ्या क्रमांकावरती. 4 बॉल मित्र म्हणजे खऱ्या अर्थानं प्रवीण जर खेळला तर हा मॅच स्वतःकडे खेचून आणण्याची ताकद ठेवू शकतो हा फलंदाज. कारण आपण पाहू शकता पहिल्या बॉलवरती 6, तदनंतर इथे सिंगल, आणि तदनंतर आपण पाहू शकता तर 4 बॉल 4 मध्ये 14 धाव्यांची गरज. येणारा प्रत्येक बॉल खूप महत्वाचा राहील. सागर शिंगोले आक्रमण करेल का एका बाजूनं. प्रवीणची बॅटिंग मित्र म्हणजे खऱ्या अर्थानं मैदानाच्या आतमध्ये आग ओकतीय. काय फलंदाजी ब्राईट ब्रदर्स आंबेगाव क्रिकेट संघाकडनं. 4-4 ला 14 गरज. फुललेचा बॉल लेग स्टिकला मिस केलाय. नाराज आहे प्रवीण स्वतःवरती. इथे बॅट फिरवली असती, कनेक्शन झालं असतं, चौकार षटकार आला असता, परंतु मन व्हायचं होतं ते होऊन गेलं. आणि त्यानंतर आपण पाहतात इथे लेग स्टिक मिस केली आहे. एक धाव खात्यामध्ये आड होती या तफलकावरती. धावा मैत्रांनो आपण पाहताय 42, 2 विकेट गमावल्या. 4 बॉल 13 गरज. एखादा मोठा फटका मॅचमध्ये आणून ठेवू शकतो ब्राईट ब्रदर्स आंबेगाव टीमला. सॅगीचा हा बॉल पुन्हा एकदा यॉर्कर अटेम्प्ट केल्याचा प्रयत्न. फटका चांगला. टीडी आलाय. पुन्हा एकदा थोडीशी मिसफिल्डिंग, जगलिंग झाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. आणि पाहता पाहता 2 धावा देखील या बॉलवरती कंप्लीट होताना पाहायला मिळतात. प्रत्येक बॉलवरती प्रेक्षक वर्गाचे हृदयाचे ढोके वाढतात सातत्याने. आपण पाहू शकता 3 बॉल 11 गरज. एखादा मोठा फटका या मॅचमध्ये आणून ठेवू शकतो टीम ब्राईट ब्रदर्स आंबेगाव टीमला. 3 बॉल 3 मध्ये 11 धाव्यांची गरज आहे हा मॅच जिंकण्यासाठी.
उत्कृष्ट गोलंदाजासाठी शूज स्पॉन्सर केले आहेत व बॉल बॉक्सची मदत ज्यांना केली आहे असे आमचे लाडके बीजेपी ओबीसी युवा मोर्चा सरचिटणीस अर्थात सन्माननीय गुरुनाथ अशोक कराळे साहेब यांच्या सिद्धिविनायक स्पोर्ट्सतर्फे खूप खूप आभार आम्ही व्यक्त करत आहोत. मॅच सध्याच्या स्थितीला हार्ड वोल्टेज चालू आहे. एका बाजूनं बाईत बदस आंबेगाव हवी होते तर एका बाजूनं आपण पाहू शकता एक वेळा स्पोर्ट्स कोरावळे दोन बॉल चारची गरज हा निर्णायक बॉल कशी काय मॅच आपल्याला पाहायला मिळते. प्रवीण विकेट सॅक्रिफाईस झाले त्यानंतर मैदानाच्या आतमध्ये गेला षटकार चौकारांचा वर्षाव केला या फलंदाजानं कौतुक करावं तितकं थोडं काय बॅटिंग छोटा पॅकेट बडा धमाका आपल्याला पाहायला मिळतो आहे. अतिशय चांगली कामगिरी राहिली आहे. दोन दोन मध्ये चार धावांची गरज. कोणती टीम टॉप चार मध्ये या स्पर्धेच्या कोणती टीम सेमी फायनल मध्ये प्रवेश करेल. क्वार्टर फायनलचा मॅच मित्रांनो चालू आहे. एका बाजूला यजमान टीम तर एका बाजूला पाहुणे मंडळी. चांगला बॉल चांगला बॉल चांगला बॉल चांगला बॉल चांगला बॉल इथे एका बाजूनं कोरावळे हवी होतो तर एका बाजूनं आंबेगाव ब्राईट ब्रदर्स आंबेगाव टीम इथे चांगला बॉल फेकला सागर शिंगोळेनं आणि बॅट लॉफ करण्याचा प्रयत्न शॉर्ट फाईन लागला चेंडू गादर झाला फेकी झाली डॉट बॉल येतोय. एक बॉल चार कडक अतिशय चांगला मॅच पाहायला मिळतो प्रेक्षक वर्गांना. पैसा वसूल क्वार्टर फायनलचा हा सामना मित्रांनो आपण पाहताय. कालच्या दिवसामध्ये देखील हासाच मॅच झाला होता सेमी फायनल. एक बॉल मध्ये बनवायचे होते चार धावा तिथे विकेट आली आणि फायनल मध्ये प्रवेश केला खाटेकर टीमनं. कालच्या दिवसामध्ये असाच मॅच आपण पाहिला. ती सिच्युएशन आहे कालच्या मॅच मध्ये पहिला सेमी फायनल मित्रांनो आपण पाहत होता. सो स्पर्धेचा मुख्य नियम कंपल्सरी असेल चेसिंग. एक बॉल चार धाव्यांची गरज. कालचा सेमी फायनल जर कोणी पाहिला असेल नसेल जर पाहिला तर सेम असा झाला होता. एक बॉल मध्ये चार धाव्यांची गरज असताना इथे गोलंदाजानं विकेट कॅरी केली होती. आई गावदेवी खाटेकर क्रिकेट संघ या स्पर्धेच्या मेगा फायनल मध्ये दाखल झाला होता. आज कोणता टीम सेमी फायनल मध्ये दाखल होईल. एका बाजूला यजमान आहेत कोराळी टीम तर एका बाजूला पाहुणे मंडळी अर्थात ब्राईट ब्रदर्स आंबेगाव. एक बॉल चार ची गरज. कोणती टीम टॉप चार मध्ये कोणती टीम या स्पर्धेच्या सेमी फायनल मध्ये दाखल होईल. येणारा एक बॉल या मॅचचा निर्णय तुम्हाला सांगून जाईल. स्ट्रायकिंग एंडवरती प्रवीण सेठ बॅटर तयार आहे ज्याच्या बॅटमध्ये आपण या ओव्हरमध्ये देखील षटकार पाहिलेत. एकला चार सागर शिंगोळेच्या हातामध्ये पूर्णपणे जिम्मेदारी या मॅचची. निघालाय सागर एक बॉल चार. थोडासा रनवेमध्ये व्यत्यय येताना आपल्याला पाहायला मिळतो. प्रेशर क्रिएट झाला असेल कारण आपण पाहू शकता थोडा सफल झाला होता बॅटर प्रवीण. एकला चारची गरज. काय मॅच काय मॅच. प्रेक्षक वर्गाच्या हृदयाचे ठोके वाढवणार हा मॅच. एकला चारची गरज. एक चार सागीचा हा बॉल इथे डाप पटका चांगला पाहायला मिळतो. भावडे आला बॉल वरती एक कम्प्लीट फेकी रॉकेट आली. यजमान टीम या मॅच मध्ये आपला विजय संपादित करतीय. सागर शिंगोळेची कामगिरी आणि सेमी फायनल मध्ये झाली आहे दाखल. आई एकविरा स्पोर्ट्स कोरावले कॉंग्रॅच्युलेशन बॉईज. यस डीजे. ओबीसी युवा मोर्चा सरचिटणीस अर्थात सन्माननीय गुरुनाथ अशोक कराळे साहेब यांचा शुभ सन्मान मुख्यमंत्री